अरे दीवानों मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील हे गाणं सगळ्यांनाच परिचित आहे। पुढे शाहरुख खान याला देखील डॉन व्हावसं वाटलं। आता चित्रपटापुरतं हे ठीक आहे, पण राजकारणात देखील कुणाला डॉन मानावंसं वाटलं तर त्यात नवल नाही। भारताचा डॉन गुन्हेगार दाऊद इब्राहिमसुद्धा अंडरवर्ल्ड म्हणून घेतला होता, पण राजकारणात असं कुणी उघडपणे म्हणत नाहीत। आता पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान आवताडे डॉन बनलेत। आमदार आवताडे आणि डॉन विचारात पडू नका। आमदार समाधान आवताडे यांचे कार्यकर्ते म्हणू लागलेत मैं हूँ डॉन। म्हणजे त्याचं असं झालं, समाधान आवताडे आपल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात जात असताना आणि डोळ्यावर काळा गॉगल लावून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। हा व्हिडिओसोबत मैं हूँ डॉन हे गाणं वाजतंय। निवडणुका जवळ येत आहेत, आगामी विधानसभा निवडणुकीत हमकास जिंकणार असं त्या कार्यकर्त्यांना म्हणायचं असेल कदाचित। निदान आपण तरी तसाच अर्थ तरी काढूया। विधानसभेचं तिकीट आपल्याला मिळतंय का नाही अशी अनेकांना चिंता लागली आहे। समाधान आवताडे मात्र लोकांच्या मदतीत व्यस्त आहेत। उमेदवारी आपल्यालाच मिळणार असंही त्यांनी या आधीही सांगितलं आहे, त्यामुळे आहे तो वेळ केवळ आणि केवळ जनतेसाठी देत आहेत। जनतेच्या मुखावर हास्य फुलवण्याचं काम समाधान आवताडे नेहमीच करीत आले असं दिसून येत आहे। गरीब दिव्यांग व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हास्य ही तर त्यांची फार मोठी कमाई ठरली आहे। एका शिबिरासाठी लंगडत आणि कुणाचा तरी आधार घेत आलेले शिबिरात आलेले आणि जाताना मात्र आपल्याच पायावर चालत गेले, आभाळ ठेंगणं झालं असं त्यांना वाटलं। शिबिरात कृत्रिम हातपायाचं वाटप करण्यात आलं होतं। आवताडे यांनी या दिव्यांग व्यक्तीला आपल्या पायावर चालत जाण्याचं अनमोल सुख बहाल केलं। देव म्हणतात ही असाही कुठेतरी पाहायला मिळतोय। या दिव्यांग व्यक्तीला आवताडे यांच्या स्वाग साक्षात पांडुरंगच दिसला नसेल हे कशावरून। अशा कामात आमदार समाधान आवताडे व्यस्त असतात, तर दुसरीकडे राजकारणातील डावपेच देखील तपासून पाहावे लागतात। माजी आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्यात दुफळी निर्माण झाल्याचं सांगतात। काही घटना या दुजोरायलाही देतात। आवताडे यांनी कसलंही मनात किलबिश न ठेवता परिचारक यांच्या वाड्यावर जाऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या। अर्थात यावेळी दोघात गळाभेटही झाली। छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील गळाभेट ही नक्कीच नव्हती, पण त्यानंतर आवताडे यांनी आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमाला मात्र परिचारक यांनी पाठ फिरवली असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे राजकारणातील सकारात्मक आणि दुसऱ्या बाजूला नकारात्मक अशा दोन्ही बाजू जनतेला दिसून आल्या। ह्या घटनेने समाधान आवताडे पुन्हा एकदा उजळून निघाले। माणसाचं मन मोठं असावं लागतं, तरच ती दुसऱ्याचं मोठेपणा मान्य करीत असतात। अर्थात एका म्यानात दोन तलवारी बसू शकत नाहीत हे सगळ्यांनाच माहीत आहे। एक मतदारसंघ आणि एका पक्षात दोघेजण इच्छुक अशा वेळी ठिणग्या मात्र उडणारच। परिचारक यांनी आवताडे यांच्यातील अंतर हे आगामी आमदारकीवरून वाढलं असल्याचं राजकीय जाणकार बोलत आहेत। अर्थात आवताडे यांनी एकला चलोरीची भूमिका आधीच घेतली आहे। सामान्य जनतेसोबत असले की मग कुणा नेत्यांची गरज पडत नसते हेच ओळखून आवताडे यांनी रात्रीचं दिवस करत जनतेत मिसळत आहेत। या उलट काहींना जनतेत मिसळता आले नाही, यामुळे त्याचे परिणाम दिसूनही आले आहेत। आवताडे यांनी नेमकं हेच हेरलं आणि पायात आत्मविश्वाचं बळ घेऊन जनतेसाठी राबत राहिले। आगामी विधानसभा जिंकण्याचा त्यांचा आत्मविश्वास तर आहेच, पण कार्यकर्त्यांना देखील ठाम विश्वास आहे। कदाचित यामुळे कार्यकर्ते आता असंच म्हणत असतील मै हू डॉन मै हू डॉन। कॅमेरामन सहसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर।